1 नोव्हेंबर पासून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह योजना लागू करण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धरणे, निदर्शने, उपोषण आदी आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. मात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासन उदासीन असल्याने संघटनेमध्ये नाराजीचा सुरू म्हटलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीला घेऊन संघटनेच्या वतीने शनिवारी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, ऑक्टोबर 2005 पासून सेवेत असलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीपासून व वरिष्ठ श्रेणी प्राप्त शिक्षकांना निवड श्रेणीपासून वंचित ठेवणारा ऑक्टोबर 2017 शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक आदेश रद्द करावा. शिक्षकांना बीएलओची कामे देऊ नये. संगणकीय ऑनलाईन कामांसाठी डेटा एंट्री ऑपरेटरची नेमणूक करावी. मुख्याध्यापक शिक्षकांना ऑनलाईन कामातून मुक्तता द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिक्षक कर्मचाऱ्यांनी शासन प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील केली. धरणे आंदोलन करतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोकुल राऊत, उमेश चुनकीकर, अशोक पारडे, मनीष काळे, राजेश सावरकर, चंद्रकांत पुसतकर, सरिता काठोडे आदी पदाधिकारी तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या शासनाला प्रौढ शिक्षण चालू करावं लागेल की काय अशा प्रकारची आमची धारणा झालेली आहे आणि म्हणून या कमी पटसंख्येय शाळा बंद करू नये अशी आमची आग्रही मागणी आहे. या मागण्या एकंदरीत पूर्ण झाल्या नाही तर समोरचं पाऊल संघटनेचं काय राहणार आहे? पूर्ण महाराष्ट्रभर आज हे आंदोलन चालू आहे. राज्य शासनाची आमची जी काही संघटना आहे, आमचे जे राज्याध्यक्ष आहे उदयजी शिंदे, जो आदेश देईल तो आदेश आम्ही तंतोतंत पाळू.